श्रीराम समर्थ सार्थ स्री मनाचे श्लोक श्लोक पंच्याऐंशी आणि शहाऐंशी पंच्याऐंशी भजा राम विश्राम योगेश्वरासा जपून मिला म गौरी हराचा स्वये नेव्ही तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवीरा काळी विश्राम विश्रांतीचे स्थान योगेश्वर योग्यांमध्ये सर्वप्रथम गौरीहर पार्वती आणि श्री शंकर श्री शंकरांसारख्या अतिशय श्रेष्ठ योगी पुरुषांना श्रीराम आराम देतो शंकर आणि पार्वती दोघे नित्य नियमाने रामनामाचा जप करतात नाम जपाने श्री शंकरांचा दाह शमला आपण जर जप केला तर तो श्रीराम अंतकाळी आपली सुटका करील एक सामान्यपणे जीवनात माणसाच्या सर्व वासना तृप्त होत नाहीत आज न उद्या त्या तृप्त होतील या आशेवर तो जगतो जेव्हा अंतःकाळ येतो तेव्हा अतृप्त वासना त्यास मागे खेचतात पण आयुष्य संपल्या कारणाने त्याला देह सोडावा लागतो या ओढाताणीमध्ये जीवाचे हाल होतात दोन जो माणूस भगवंताचे नामस्मरण अभ्यासतो त्याच्या एकंदर वासना मुळातच क्षीण होतात शिवाय मृत्यू पावणाऱ्या जीवास पुढील जीवनक्रम दाखवण्याची एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या नियमानुसार भगवंताचे नामस्मरण करणाऱ्या जीवाला वरचा वर्ग मिळतो त्याचा उल्लेख श्री समर्थांनी या दोन श्लोकात केला आहे जय जय रघुवीर समर्थ श्लोक शहाऐंशी मुखी राम विश्राम थेची आहे सदानंद आनंद सेवू निराहे तया सीण संदेहकारी निज शोकापहारी सदानंद अखंड व अनुस्युत आनंद आनंद स्वस्वरूपाचा आनंद संदेहकारी संशयाने भरून टाकणारा निजधाम स्वतःच्या मालकीचे घर शोकापहारी सर्व दुःख हरण करणारे एक पश्चंती मध्यमा आणि वैखरी या वाणी दिसायला चार दिसल्या तरी एकाच वाकशक्तीच्या त्या चार अवस्था आहेत प्रत्येकीमध्ये बाकीच्या तीन असतातच म्हणून मुखी राम याचा अर्थ मनापासून भगवंताचे नाम घेणे असाच समजावा दोन संतांचा अध्यात्मवाद असे सांगतो की दृश्य विश्व आनंदातून प्रकट झालेले असल्याने प्रत्येक जीवाला त्या आनंदाची स्वाभाविक ओढ आहे इंद्रियातून आनंद मिळवण्याच्या धडपडीमध्ये त्यास खंडित आनंद मिळतो आनंदाचे स्थान स्वतःच्या अंतर्यामीच आहे तेथपर्यंत पोचण्यास वाणीसारखा सोपा उपाय नाही तीन त्या वाणीला भगवंताच्या नामाचा नाद लावला तर नाम एका वाणीतून दुसरीमध्ये अधिकाधिक खोल जाते अखेर ते स्पूर्ण रूप परावाणीपर्यंत पोचते तेथे स्वानंदाचा साक्षात परिचय होतो स्वानंदाला कधीच खंड पडणे माहीत नाही म्हणून त्यास सदानंद म्हणतात चार संदेह शब्दांमध्ये मूळ धातू आहे दीह म्हणजे माखणे लेप लावणे भ्रष्ट करणे अपवित्र करणे खराब करणे सम अधिक दीह म्हणजे संशय घेणे अनिश्चितपणा येणे स्वानंदाचे स्वच्छ प्रतिबिंब पडण्यासाठी अंतःकरण स्थिर व स्वच्छ पाहिजे संशयवृत्तीने ते तसे राहू शकत नाही अस्थिर व मलिन अंतःकरणातील आनंद आपोआप लोपतो जेथे आनंद नाही तेथे केवळ शीणच उरतो पाच वास्तविक परमात्मा मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे पण ओंकाररूपी शब्द ब्रह्म होऊन तो मानवाच्या ज्ञानकक्षेमध्ये आला ओंकार म्हणजेच संतांचे नाम होय नाम आणि नामी यांचा अभेद असल्याने नामात रामाला राहण्यावाचून गत्यंतर नसते शिवाय शब्द ब्रह्म चिदानंद रूप असल्याने नामात ज्ञान आणि आनंद दोन्ही वास करतात नामात रंगलेल्या जीवाला देहाचे भान नसते देहभान गेल्यावर दुःखाची शोकाची वार्ता कोठली ಜೈ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮಥ